जय हिंद मित्रों, रुद्र करियर अकेडमी यूट्यूब चैनल सर्वांचे स्वागत। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण अभ्यास कसा करायचा, ग्राउंडला किती टाइम द्यायला पाहिजे, नियोजन काय करायचं, नियोजन जर नाही केलं तर कसं होईल आपलं, आपण कोणत्या रस्त्याला चाललोय, आता रस्ता आपला चांगला आहे का वाईट आहे, जर आपण चांगल्या ट्रॅकला आहे का, चांगला ट्रॅक आपण निवडू शकतो का, निवडू शकतो। जर तुम्ही या वेळेवर यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। मित्रांनो, आपण या व्हिडिओला सुरुवात। बघा मित्रांनो, अभ्यास कसा करायचा, ग्राउंड कसा करायचा। आता तुम्ही बोलत असाल की सर नाही, मी भरती निघल्याच्या नंतर ग्राउंड करेल, असं काही नाही मित्रांनो। सर मी भरती निघल्याच्या नंतर अभ्यास करेल, बाळांनो हा विचार मनातला काढून टाका। काय बोललो तुम्हाला, हा विचार मनातला काढून टाका। जर तुम्ही मेहनत तुम्ही जर भरती निघल्याच्या नंतर करणार आहे तर मला सांगा, आज 10 लाख 3 लाख 5 लाख एवढे पब्लिक सिटी तुम्हाला कॉम्पिटिशनला आलेली आहे, एवढी पब्लिक तुम्हाला कॉम्पिटिशन देत आहे। 12वीची मुलं पास झालेले आहे, कमीत कमी 5 लाख 10 लाख ते मुलं तुम्हाला कॉम्पिटिशन मध्ये आलेले। मला सांगा, ज्या जागी 10 जागा होत्या त्याच्या आज 1 लाख फॉर्म येत आहे, 1 लाख 2 लाख 3 लाख फॉर्म येत आहे। मला सांगा बाळा, जर तुम्ही भरतीची तारीख डिक्लेअर होती त्यावेळी तुम्हाला 2 ते 3 महिने होता, 3 महिन्यामध्ये तुम्ही ग्राउंड कसं आउट ऑफ करणार, कसा तुम्ही अभ्यास करू। 2019 सरकारने काय केलं होतं, पहिले लेखी घेतली होती। लेखी म्हणजे काय होतं, ज्या मुलांचं ग्राउंड आहे त्या मुलांचा अभ्यास नव्हता आहे। मग मला सांगा मुलांना, तुम्ही तिथे चुकत होते की नव्हते, चुकले की नाही, मला सांगा चुकले की नाही, फुल चुकले। कारण 2 वर्ष तुमच्याकडे टाइम दिला होता सरकारने, दिला जाऊ द्या, आला कोणासाठी आला तो तुमच्यासाठी चालता टाइम, एक सुवर्ण संधी पण आलेली होती। पण राहू द्या, आपल्याला तसे झालेले गेलेले दिवस त्याला विसरून जातात, पण नव्याने आपल्याला काय करायचं, माझ्या अंगावर कशी वर्दी आणायची आहे, माझ्या अंगावरच नाही माझ्याला कोणती तरी ड्युटी, मी क्लर्क असो की चपराशी असो किंवा पोलीसमध्ये असो, मला 100% या वर्षी किंवा या 6 महिन्याच्या आत मला माझ्या अंगावर वर्दी किंवा मला कोणता तरी गव्हर्नमेंट छोटासा तरी जॉब पाहिजे म्हणजे पाहिजे। या गोष्टीवरून आपण काय एवढं तुम्हाला करत आहे। मुलं खूप बोलत होती सर हा टाइम आपण कसा करायचा आहे, अभ्यास कसा करायचा, ग्राउंड कसा करायचा। अरे मुलांना तुम्ही घाबरू नका, मी सांगू नका, फक्त सातत्य ठेवा, नियोजन सातत्य चिकाट्याने यस या अकॅडमीचं वैशिष्ट्य आहे। नियोजन म्हटल्याच्या नंतर तुम्ही परत कोणती तरी गोष्ट घेतली तुम्ही हातामध्ये, त्या गोष्टीचं नियोजन करता आलं पाहिजे। काय आलं पाहिजे, नियोजन करता आलं। बाळांना सातत्य, सातत्य म्हणजे एकाच गोष्टीला सातत्य, सारखं 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 तिला वेळ देणं, वेळ देणं, वेळ देणं। वेळ जर देत असाल तर तुम्ही 100% त्याच्यामध्ये सक्षम। चिकाटी तीच गोष्ट पकडून त्याच गोष्टीवर जास्तपणे आपण भर देऊ। आणि येस मला सांगा, या 3 गोष्टी जर नियोजन सातत्य चिकाटी या 3 गोष्टी जर तुम्ही सक्सेस असाल तर लास्टला तुम्हाला यश 100% भेटणार, 100% मिळणार आहे। बघा मी सांगतो मित्र, आज पण तुम्हाला सांगतो, वेळ गेलेला नाहीये, वेळ गेलेला नाहीये, वेळ हा पुन्हा पुन्हा येत नाही बाळांनो। म्हणून मी सांगतो, आज जर तुम्ही कष्ट करसाल, आज जर तुम्ही कष्ट करसाल तर पुढे तुम्हाला बसून खायची वेळ आहे। आज जर तुम्ही 5 वर्ष गावावाणी राबत असाल तर पुढचे 50 वर्ष तुम्ही राजावाणी वागसाल, माझी एवढी गॅरंटी। बाळांनो कष्ट करावंच लागेल, मेहनत तुम्हाला घ्यावाच लागेल। तुम्ही म्हणसाल की सर माझ्या जे अभ्यास होत नाही, माझं मन वेगळीकडे जाते, माझं हे होते, माझं त्यान ग्राउंड होत नाही, आता वेट आहे, माझं मन लागत नाही माझं। बाळा मी सांगतो तुम्हाला, एखादी गोष्ट जर आपल्याला सारखं सारखं, एखादं तंबाखू जर आपल्याला खायचा नवीन नवीन, तर मला सांगा 2 दिवस 3 दिवस जर तुम्हाला सारखी चक्कर येते खाता खाता, मला सांगा मग चक्कर येत होती तसा तुम्ही अभ्यास करा ना 20 ते 22 दिवस। जर एखादं पुस्तक जर तुम्ही 15 ते 20 दिवस किंवा 20-25 दिवस जवळ जवळपास जर वाचत असाल तर तुमचा अभ्यास मला सांगा, तिथं तुमची लिंक लागेल की नाही, तुम्हाला ती सवय लागेल, त्याचं व्यसन करा। व्यसन जर करायचं असेल तर अभ्यासाचं व्यसन करा, व्यसन जर करायचं असेल तर पैशाचं व्यसन करा, व्यसन करायचं जर असेल तर महाराष्ट्र पोलीस याचं व्यसन, माझ्या अंगावर मला आर्मी पोलीस किंवा क्लर्क बँक कुठं पण मला एक जॉब पाहिजे याचं व्यसन करा। काय पडलं मला सांगा, 4 लोक नाव ठेवतात गावामध्ये, हे काय मुलगा करणार, ती मुलगी काय करणार, मुलगी बघा हे 3 वर्ष झाली पोलीस भरती करते, काय इच्छा म्हणजे काय करू शकते, नाही करू शकत, करू शकतेस तू आज पण, तुझा वेळ गेलेली नाही, तू आज पण गेलेली वेळ परत आणू शकते बाळा, पण तुला ती काय करावी लागेल, आणावी लागेल, तुला ती मेहनत करावी।
करावं लागेल, मेहनतीशिवाय तर ऑफर भेटणार नाही. म्हणून मी सांगतो प्राचार्य, असं राबायचं लोक नाव ठेवतात, ठेवू द्या. लोकांनी नाव ठेवत असेल तर ठेवू द्या, पण त्या लोकांसमोर वर्दीत कसं यायचं ते तुझ्यावर आहे. वर्दीमध्ये कसं यायचं, लोक देखत मला कोणता तरी जॉब कसं आणतं त्याचा विचार तुझ्यावर डिपेंड. जर लोक नाव ठेवतात आणि तू घराच्या आतच बसत असेल तर मग तुझा फायदा येणार नाही. घराच्या बाहेर नाही, ग्राउंड कर, अभ्यास कर, त्याचा टाइम टेबल कर. काय कर, टाइम टेबल. तू शून्य आहे, या शून्याला पण तू एक लावू शकतेस. शून्याला तू एक लावू शकतेस. याच पद्धतीने मी सांगतो तुला बाळांनो, अभ्यास कसा करायचा आहे. आता आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती देणार आणि हा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचा. राग आला तरी चालेल बाळांनो, मी सरळ सरळ खरं बोलतोय, कारण खरं बोललेल्या माणसाचं कधी पण कोणालाच राग येतोय. रेडे, आता बघा मी सांगतो तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे, कोणत्या गोष्टीवर तुम्ही भर द्या सगळ्यात जास्त. आता तुमच्याकडे तीन महिने बाळांनो, फक्त तीन महिने पण नाही आहे, दोनच महिने, 120 दिवस आहे. किती दिवस आहे, 120 दिवस. किती आहे, 120 दिवस. बाळांनो मी सांगतो तुम्हाला, अभ्यास होत नाही तुमचा, अभ्यास होत नाही, ग्राउंड होत नाही. पहिले स्टार्ट मी सांगतो काय कर, काय करा तुम्ही. मराठी व्याकरण, मराठी बुद्धिमत्ता, आणि गणित, हे किती विषय बाळांनो, तीन विषय आहेत. तीन विषय, याला 25 मार्क आहेत मराठी व्याकरणाला, बुद्धिमत्ताला 25 मार्क आहे, गणिताला 25 मार्क आहे. किती मार्क आहेत, 25 25 25. किती झाले टोटल, टोटल किती झाले, 75 मार्क. किती मार्क झाले, 75 मार्क. मला सांगा, जर ग्राउंडला तुम्ही जर 50 पैकी, ग्राउंडला तुम्ही जर 50 पैकी 45 मार्क पाडले, आणि जर तुम्हाला जर आउट ऑफ जर 3 पेक्षा 75 मार्क पाडले, आणि जीके मध्ये जो मी जर 15 मार्क जर पाडले, उदाहरण बाळाने, उदाहरणार्थ किती होतात रे बाळा, 90 मार्क झाले. 90 मार्क इथं जर तुम्हाला पेपरला मिळाले आणि 45 इथं जर मिळाले, तर मला सांगा बाळांनो, तुम्ही मार्क किती पाडले रे, तुम्हाला किती झाले मार्क, 135 मार्क. आणि यावेळेस 11443 जागा येतात. किती जागा येतात, 11443 जागा येतात. मग मला सांगा, या जागेमध्ये तुम्हाला फायदा घ्यायचा की नाही घ्यायचा, ते तुमच्यावर डिपेंड. सर्वात मोठी जंबो वरती येईल, सर्वात मोठी जंबो वरती आहे. या भरतीचा तुम्हाला सुवर्ण संधी घ्यायची आहे आणि तुम्हाला 100% तुमच्या अंगावर वर्दी मिळवायची आहे. मग वर्दी कशी मिळवायची आहे, या टाइम टेबल नुसार तुम्हाला टाइम टेबल करावा लागेल. या गोष्टीवर बोला ना, आता तुमच्याकडे खूप वेळ कमी आहे. पण असा विचार करू नका की सर माझ्याकडे आता वेळ कमी, मी काय करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. मला एक सांगा मुलांना, तुमच्याकडे समज, एक उदाहरण देतो तुम्हाला, 120 दिवस आहे. किती दिवस आहे, 120 दिवस. 120 दिवस आहे निर्मितन, 120 दिवस आहे पूर्ण. 120 दिवस, मला एक सांगा, 24 तास आहे. किती आहे, 24 आहे. 24 तासातून सेकंद किती होतात, 86,400. किती होतात, 86,400 होतात. मग मला एक सांगा, जर 1 तासाला तास होतात तर 24 तासाला 86,400 होतात. या वेळेचा तुम्ही गैरवापर स्वतः करता. तुम्ही गैरवापर, चांगला वेळ तुम्ही चांगल्या कामासाठी घाला ना, चांगला विचार चांगल्या कामासाठी घाला तुम्ही. मला एक सांगा, जीवनात तुम्ही जन्म घेतलाय का ना, जीवनामध्ये आपल्या आई वडिलांना तुम्ही जन्म दिला, तो वाईट मार्गासाठी दिला का तुम्हाला जन्म, आणि त्यांना पण तुम्ही लहानाचं म्हणजे जाण्याचं मोठं त्यांनी तुम्हाला केलं, 18 वर्ष केलं, 6 वर्ष 9 महिने तुझ्या आई वडिलांनी ठेवलं बाळा, 9 महिने विचारेल त्यांनी लहानाचं मोठं केलं, तुला लहानाचं मोठं केलं, घास भरवला, आज एवढा मोठा झाला बाळांना तुम्ही,
तर तुम्ही एक स्वतःचा करिअर बनवण्याच्या मार्गावर नाही, एक आई वडील डायरेक्ट करून त्याच्यावर विचार करतात. तर पैसा आहे, पैसा ही ऊन आणि सावलीचा, पैसा ऊन आणि सावलीचा खेळ बाळा. आणि मला एक गॅरंटी बाळा, जर तुम्ही आताचा वेळ जर तुमच्या आयुष्यासाठी देत असाल तर तुमचा फायदा. जमिनीवर बसून आकाश बघू नका मित्रांनो, जमिनीवर बघून आकाश बघू नका, पंख पसरून भरारी घ्यायला शिका. पंख पसरून भरारी घ्यायला शिका. म्हणून मी सांगतो घराच्या बाहेर निघा आणि अभ्यासाला सुरुवात करा, ग्राउंडला सुरुवात करा. तुम्ही शून्य आहे, ग्राउंड नाही काही, तरी पण तुम्ही शून्यातून तयारी करू शकताय. आजपर्यंत तुमच्याकडे 120 दिवस आहे, एका तासाला 3600 सेकंद आहे, 24 तासाला 6400 मित्रांनो. म्हणून मी सांगतो मित्रांनो दररोजचा तुम्ही अभ्यास कमीत कमी 6 तास करा. किती तास करा? 6 तास. 6 तास करायलाच पाहिजे. तुम्ही जर तुम्ही 6 तास जर केला, दररोजचा 2 पेपर मित्रांनो. आता झालं तुमचं पेपर, राहिला आता ग्राउंड. ग्राउंड कसे मार्क पाहिजे? 16 पेपर 100 मीटर आहे. आता चालत चालत 6 तास आपण एक व्हिडिओ अपडेट केलेला आहे. त्याच्यामध्ये काय केलं माहिती का? की चालत पत्रीला 100 मीटर नाही बघाल, 100 मीटर नाही केलं, ओळा फेक आणि 1600 मीटर होतात. पण आता याच्यात काय कोणी घडत शिवाय म्हणजे आपल्याला वाचवणार. पाण्यानं 1600 मीटर 100 मीटर आणि गोळा फेक आहे. काय गोळा फेक आहे मला सांगा? गोळा फेक, गोळा फेक, गोळा फेक किती आहे बाळानं? 8.5 मीटर. 100 मीटर किती आहे सेकंद आहे मला? 11.50. 11.50. आता दुसरं काय आहे? 1600 मीटर किती मिनिट आहे? 5 मिनिट 10 सेकंद. मुलींना आता हे मुलांचं झालं, ते काय मुलांचं झालं. आता मुलींचं सांगतो तुम्हाला, मुलींचं 800 मीटर 800 मीटर किती सेकंद आहे मला? 2.50. 2.50. आता बघा गोळा फेक आहे तुम्हाला, गोळा फेक, गोळा फेक काय किती मारायचं? 6 मीटर काय किती? 6 मीटर आहे. आता काय राहिलं तुमचं? 100 मीटर. 100 मीटर का नाही, 100 मीटर तुमचं किती सेकंद आहे? 14 सेकंद. किती आहे? 14 सेकंद. अरे बाळांनो इथं बघा, आता मार्ग किती ग्राउंडला? 50 मध्ये. मुलं आणि मुली लक्ष द्या, दोघं लक्ष द्या. लक्ष दिलं तर तुम्ही पूर्णपणे तुम्हाला याच्यातली माहिती भेटेल बाळांनो. बघा मला सांगायचं आहे, सकाळी 6:30 किंवा 6 उठले तुम्ही उदाहरणार्थ तरी चालतात. कमीत कमी तुम्ही आता काय करा, 2 तास दररोजच मला कसं पळता येईल, म्हणजे 2 तास म्हणजे पळायचं नाही, त्याचं शेड्यूल बनवा तुमचं. 2 तास तुम्ही ग्राउंडसाठी कामा मित्रांनो. जर ग्राउंड होत नसेल तर काय करा मित्रांनो, 2 तास जर घ्यायचे, 6 ते 8 जर ग्राउंड पळायचं, माझं वेट कमी तर मित्रांनो इव्हिनिंग आफ्टर टाइमला, ज्याचं वेट जास्त आहे त्याने आफ्टर टाइमला पळा, म्हणजे दुपारच्या टाइम 1 ते 2 दरम्यान किंवा 1 ते 3 दरम्यान पळायचं. आणि जास्त वेट त्याला जर अजून जर स्पीड वाढवायची असेल फर्स्ट लोकांना 1600 मीटर, तर सकाळ आणि संध्याकाळ, मॉर्निंग आणि इव्हिनिंग या 2 मॅच करायच्या स्वतःच्या. सकाळी एवढं 1600 पळायला तर संध्याकाळी 800 मीटर किंवा 2 किलोमीटर पळायचं, फक्त लांब रूट, म्हणजे स्लोमध्ये, एकदम स्लोमध्ये, फक्त त्याचा स्टँडर्ड त्यांनी तयार करायचा. बघा बाळांनो यावेळेमध्ये जर तुम्हाला 50 पैकी जर 45 जर मार्क पडले मुली, लक्ष द्या, आणि 90 या 100 पैकी जर मुलींना 70 जर पडले तर बाळा किती मार्क पाहिजे तुम्हाला? 115 मार्क. किती होता? 115 मार्क. 115 मार्कला मुलीला लिस्ट लावू शकते, पण 115 पाडायचं का आपल्याला नाही पाडत. मला 150 पैकी 150 मार्क कसे पाडता येईल याचा विचार करायचा मुलींना. मुलांचा तसंच आहे. जर मुलांना जर मुलांना अजून पण सांगतो तुमची आताच खात्री करून घ्या, 145 प्लस पाहिजे. तुम्ही अजून डॉट प्लस केला 300 पैकी होय, तेवढे तुम्हाला मार्क पाहिजे म्हणजे पाहिजे. म्हणून मुलांनो आजचा व्हिडिओ हा फक्त तुमच्या एक ग्राउंड आणि आपल्या मित्रांनो सकाळचा आणि मॉर्निंगचा आफ्टर आणि सकाळ आणि इव्हिनिंगचा टाईम द्या, याच्यामध्ये तुमचा खूप फायदाच आहे. आणि असं तुम्ही वेळ न घालता, माझा अनमोल वेळ आहे, अनमोल वेळ आहे, अनमोल वय आहे माझं, त्या वयाचा पण फायदा घ्या. कारण की या वयामध्ये माणूस भटकते, पण भटकू नका मित्रांनो, चांगला ट्रॅक निवडा,
एक आई वडिलांच्या स्वप्नासाठी मला काहीतरी करायचं आहे आणि त्या आई वडिलांकडे बघून करा, तुमच्याकडे बघून नका करायचं नसेल तर नका करू, पण ते आई वडिलांकडे करून चेहऱ्याकडे बघून त्यांच्या करा मित्रांनो, 100% तुम्हाला यश मिळणार आहे. आणि या येणाऱ्या 11,443 पदांपैकी तुमचा जर 43,000 नंबर लागला लास्टचा तर तुमच्या अंगावर वर्दी मिळाली तर बसाली मारणार. तुम्हाला ज्या 11,443 पदांपैकी सगळ्यात एक नंबर लागायचा त्याचा विचार करायचा का नाही करायचा? बस मला तेवढ्यातून जर 11,443 पदामधून जर तेवढ्यातून नंबर लागला तरी खूप झाला बाळांनो. बस एवढंच मी सांगून तुम्हाला इच्छितो बाळांनो, तुम्हाला येणाऱ्या महाराष्ट्रात सर्वात मोठी 11,443 पदापैकी तुम्हाला माझ्याकडून बेस्ट ऑफ लक आणि गुड. मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन असाल आणि आपला खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणींना सर्वांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि लाईक. जय हिंद, जय महाराष्ट्र.